उन्हाळ्याच्या सुट्टीत नुसतीच मस्ती आणि धमाल करण्याऐवजी औरंगाबादमधल्या रुद्रनं एक भन्नाट आयडिया केली आहे. नेमकं काय केलं या छोट्या रँचोनं बघूयात आशा उद्याच्या या आमच्या विशेष मालिकेत. या छोट्या रँचोची ही भन्नाट आयडिया. मे महिन्याच्या सुट्टीत खेळताना रुद्रच्या घरी बऱ्याच वेळा वीज गायब व्हायची. रुद्रला त्याचा खूपच वैताग यायचा. एक दिवस खेळता खेळता रुद्रलाच यावर एक भन्नाट कल्पना सुचली. त्याने छोट्या भावाला मदतीला घेतलं आणि घरगुती साहित्यापासूनच कूलर तयार करायला घेतला. घरात पडलेल्या थर्माकोल आणि छोट्या मोठ्या वस्तूंसह रुद्र आणि त्याच्या भावानं कूलर तयार केला. रुद्र सातवीत शिकतो. शाळेत शिकवलेली जुजबी माहिती, उत्सुकता आणि आईबाबांचं थोडंसं मार्गदर्शन याच्या मदतीनं रुद्रचा घरच्या घरी हा कूलर तयार झाला. वीज गेल्यावरही बॅटरीवर हा कूलर तासभर चालतो. मला एक कल्पना सुचली की बॅटरीवर पण हे कूलर चालू शकतं, कारण बॅटरीवर गाडी पण चालती आणि लाईट पण चालतो. तर मी माझ्या बाबाच्या मागं लागलो आणि एक पंप आणि मोटर आणली. मग निघाला बाजारमधून. मग घरात पडलेले थर्माकोल शीट आणि कूलर नेट आम्ही याच्यात वापरली. हे बनवायला मला 10 ते 11 दिवस लागले. थर्माकोल, इलेक्ट्रॉनिक्सचं छोटं मोठं सामान, पाण्याची मोटर आणि एक छोटा पंखा असा मिळून अवघ्या 400 रुपयांमध्ये हा कूलर तयार झालाय. हा कूलर एका छोट्या खोलीला पुरेसा थंडपणा देतो. सातत्याने काहीतरी नवीन करत राहणे हा आमच्या रुद्रचा स्थायी भाव आहे आणि त्याच्या धडपडी स्वभावामुळं तो काही ना काही नवीन करत असतो. त्यातूनच त्याला ही कल्पना सुचली एअर कूलरची, की जी DC बॅटरीवर चालते, जे की मार्केटमध्ये आता सध्या कुठेही अवेलेबल नाही आहे. आणि लाईट गेली तरी साधारण 1-1.5 तासापर्यंत आपण थंडी हवा खाऊ शकतो. आता ऐन उन्हाळ्यात अगदी वीज गेली तरी हा कूलर रुद्रचं घर थंड ठेवतो. अगदी खेळता खेळता सहज हा कूलर तयार झाला. हा कूलर तयार करणारा छोटा रँचो रुद्रचं कौतुक आणि अभिनंदन. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.